पण ड्रेन ड्रेन एवढंच. आज एक दादा एक आज बोलायचं आहे, आज तरुण पिढी आज पहिली वेळा क्षेत्रात येते, आज त्यांना सल्ला कसा असणार होतो. आधी फॅमिली रोजगार व्यवसाय करून हा छंद केला पाहिजे. या छंदाला या युवा पिढीनं पण जोडलं पाहिजे. हा राहुल पाटील युवा आहे, आज यांनी बिझनेस करायच्या टायमाला, व्यवसाय करायच्या टायमाला अशा ऋतू क्षेत्राला असं दाखवलं पाहिजे राहुल पाटीलने. आज या शरद क्षेत्रामध्ये अख्ख्या भारत देशाचा, अख्ख्या महाराष्ट्राचा मन जिंकलं. आणि पैसा तर सर्वच कमवत आहे, पण लोकांचा जो दुवा आहे, प्रेम आहे, ते कमवलं. त्याच्यामुळे मी म्हणजे युवांना काय दिलं होता, व्यवसाय आई वडिलांना खुश ठेवा, फॅमिलीला खुश ठेवा, घरामध्ये आई वडिलांकडे रोजगार द्या, दोन पैसे द्या हातामध्ये, आई वडील खुश, लक्ष्मी खुश, थोडासा आगाव आहे, जलबाजी करायला होतो कधी कधी. पण माझे पण मला मानणारे माझे मोठे भाऊ आहे, मैशेट वगैरे आमच्या मेल वगैरे, ते लोक मला वारंवार चालत येतात त्याच्यामध्ये. म्हणजे त्याने मला लय आज शेती क्षेत्रामध्ये पण येणार आहे. तीन वर्षामध्ये काही केस नाही वगैरे काहीच नाही, म्हणजे सगळे लोक चालतात. तिकडे आल्यानंतर लोकांना प्रेम भेटतो. आज बैलगाड्या मैत्री बैलगाड्यामुळे मला तर भरपूर मैत्री भेटली आहे. आज जेवढे देवस्थान जाणार ना तिथे तिथे आज मथुर मुली मला दर्शन म्हणजे आता दोन चार मिनिटांनी भेटतात. आणि अभिषेक वगैरे आज तुझा आई आमची माझी कुलदेवी आहे, तुझा भावनी आई, तिथे गेलो जेजुरीला गेलो, कुठे शिवडीला जायचे साहेबाबाचे, म्हणजे या मथुर मुली तिकडे आता एकदम कॉलर शाईट. लहानपणापासून म्हणजे देवाची शक्ती सांगतो, खूप लांब होतो मी, म्हणजे काकांचे पहिलं ते सांगितलेले भाऊ सर्व माझे कवी तरी सुद्धा सांगतो, पण लहानपणापासून आणि आनंद घ्या या छंदा. एकदम प्रामाणिक, एकदम प्रामाणिक ड्रायव्हर, लोक बोलतात ना प्रामाणिक त्या हॉटेल मध्ये वाडा घेऊन येतो प्रत्येकाला, वाडा मुंबईमध्ये प्रत्येकाची घेऊन त्याला या मुंबईमध्ये कुठे बैलगाडा मालकाची इथे त्याला दोन ग्लास भेटू शकतात. आधी पण एक इंदोरची आमची होती, माझे मामा आहे, मामांच्या विरोधात शर्यत होती, मामांचं प्रेम आहे माझ्यावर, ते झाली एक शर्यत, शर्यती व्हायच्या मामाने पण माझ्या प्रतिमेला बिनतोड झाली होती 18 लाखाच्या. कृष्ण मामाचा आमच्या दर्जा होता आणि वजीर होता आणि इकडून मथुर मैरूर होता. तर आतीने जीव तोडून काढला पण ते एकदम मैत्रीपूर्ण झालं होतं शरीर आमच्या आणि जितलो होते म्हणून आपल्याला आवडतो म्हणजे करतो. आज गाडी आठवली त्यांनी याची आधी दुसऱ्या गटाला आपण मात्र पळाला असं चालत आला विचार ऐकून गाडी आठवली मला घेत बसली शेवटी माणूस येतो आम्ही दुसरं कोणाला बसवला आणि आयोजकांनी मोठं मेहनी
भरपूर सहकार्य केलं इथे, म्हणजे सहकार्य असं काही दोन नंबर गटाला जेव्हा सेमी गेली तर माझा लगेच तीन नंबर होता, ड्रायव्हर गेला होता तर त्यांनी थांबवलं आणि चारमध्ये आपल्याला प्रॉब्लेममध्ये जागा दिली, तर त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि फक्त मैदान जेवढा कमी आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या मैदानात.